नाशिकसह जिल्ह्यातील अनेक भागात मागील आठवड्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पिकांच्या अतुनात नुकसानासह वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. एकट्या पेठ तालुक्यातील 800 अधिक घरांची पडझड झाली आहे. वीज पडून अनेकांचा मृत्यूही झालाय. अशातच सिन्नर तालुक्यात पुन्हा एकदा वीज पडून दुर्दैवी घटना घडली आहे. सिन्नर तालुक्यातील रामपूर पुतळेवाडी इथं झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तसंच वीज कोसळल्यानं वैशाली विजय कवडे या जागीच मृत्यूमुखी पडल्या. वैशाली विजय कवडे असं मृत महिलेचं नाव आहे. सिन्नर तालुक्यातील रामपूर पुतळेवाडी परिसरात विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. पूर्व भागातील अनेक गावात पावसानं हजेरी लावली होती. रामपूर परिसरातही सायंकाळी 5:30 दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. पाऊस आल्यानं वैशाली कवडे या घराच्या अंगणातील लिंबाच्या झाडाजवळ वाळत टाकलेले कपडे काढण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्याचवेळी झाडावर वीज कोसळल्यानं वैशाली यांनाही विजेचा जोरदार झटका बसला. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. त्यांच्या पश्चात 2 मुली, 1 मुलगा, पती व सासू असा परिवार आहे.